जागतिक महिला दिन, त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा। मी मुद्दामून सर्वांना म्हणतो आहे, कारण जे यावेळची जी घोषणा आहे ती आहे हॅशटॅग एम्ब्रेस इक्विटी। इक्विटी आणि इक्वॅलिटी या दोन शब्दांमध्ये खूप फरक आहे। इक्वॅलिटीमध्ये प्रत्येक गटाला किंवा प्रत्येक व्यक्तीला साधनांची समान उपलब्धता करून देणं हे अपेक्षित आहे, तर इक्विटीमध्ये प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार, म्हणजे त्यांची शारीरिक परिस्थिती, मानसिक परिस्थिती किंवा भौगोलिक परिस्थिती, त्या त्यानुसार त्यांना साधनं उपलब्ध करून देणं, जेणेकरून त्यांना पुढे समान संधी मिळतील आणि समानतेच्या तत्वाकडे वाटचाल सुरू होईल। म्हणजेच उदाहरणार्थ शहरी स्त्रियांना जी साधनं उपलब्ध करून देणार, तशीच साधनं ग्रामीण किंवा आदिवासी स्त्रियांना उपलब्ध करून देऊन चालणार नाही, तर त्यांना त्यांच्या परिस्थितीप्रमाणे, त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना साधनं उपलब्ध करून दिली पाहिजेत, जेणेकरून समान संधी उपलब्ध होतील। म्हणजेच थोडक्यात इक्विटी ही इक्वॅलिटीच्या एक पायरी पुढे आहे। पण त्याही पुढे जाऊन मी म्हणेन की केवळ भौतिक साधनांची समान उपलब्धता करून चालणार नाही, तर त्या इक्विटीची जी मानसिकता आहे ती सुद्धा अंगी बाणवणं हे फार गरजेचं आहे। मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करताना जेव्हा आम्ही स्त्रियांच्या मानसिक आरोग्याचा विचार करतो, तेव्हा असं दिसतं की चिंता, नैराश्य, मनोकायिक विकार यांचं प्रमाण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा दुपटीने किंवा तिपटीने जास्त आहे। अर्थात त्याला त्यांची जीवशास्त्रीय कारणंही नक्कीच आहेत की आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांच्या शरीरात जे हॉर्मोनचे बदल होतात, विशेषतः पाळी येताना किंवा सुरू होताना किंवा प्रत्येक महिन्यात पाळी येताना किंवा पाळी जाताना किंवा प्रेग्नन्सीच्या वेळेला, डिलिव्हरीच्या वेळेला जे हॉर्मोनचे बदल होतात, त्याच्यामुळे सुद्धा त्यांचं मानसिक संतुलन ढळू शकतं, किंवा थायरॉईड किंवा कॉर्टिसॉल यासारख्या हॉर्मोन्सची सुद्धा कमतरता होण्याची शक्यता ही स्त्रियांमध्ये जास्त असते, त्यामुळे सुद्धा त्यांचं मानसिक संतुलन ढळू शकतं। पण त्याहीपेक्षा आणखीन की त्यांची घरासाठी झोकून देण्याची वृत्ती किंवा सहनशील वृत्ती असली तरी त्यांना सहन करावी लागणारी जी सामाजिक आणि लैंगिक विषमता आहे किंवा लैंगिक मानसिक छळ आहे, ही जी मनोसामाजिक कारणं आहेत ती जास्त महत्त्वाची आहेत। त्यांची जीवशास्त्रीय कारणं जरी आपण बदलू शकत नसलो तरीसुद्धा मनोसामाजिक कारणं तरी बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो। आणि त्याची सुरुवात माझ्या मते की बरेच जण जो मुलगाच हवा असा जो हट्ट करतात, त्या तो हट्ट बाजूला ठेवण्यापासून आपण करायला हवी। अगदी उच्च शिक्षित घरांमधून सुद्धा असा दुराग्रह धरला जातो। तसं बघायला गेलं तर गर्भाचं लिंग ठरवण्यात पुरुषाच्या वेगळ्या गुणसूत्राचा वाटा असतो, अर्थात ते पुरुषाच्याही हातात नसतं, परंतु तरीसुद्धा ते जो दोष आहे तो स्त्रियांनाच दिला जातो आणि त्यातून स्त्रीची जी कुचंबणा होते, तिला वारंवार गर्भधारणा करायला लावली जाते, त्यातून स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावरही नक्कीच परिणाम होत असतो। आणि म्हणून हा हट्ट सोडून देण्यापासून सुरुवात करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्याच्या पुढे जाऊन जेव्हा घरात मुलगा मुलगी मे बहीण भाऊ असतील, त्या बहीण भावांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे, आवडीप्रमाणे घरातल्या कामांमध्ये, बाहेरच्या कामांमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे। उदाहरणार्थ एखाद्या मुलाला घरातली कामं आवडत असतील, बाहेरची कामं करायला आवडत नसतील, किंवा विरुद्धपणे मुलीला बाहेरची कामं करायला आवडत असतील, तर तशी तशी त्यांना करायला प्रोत्साहन दिलं पाहिजे। किंवा एखाद्या मुलीला पुढे जाऊन पायलट व्हायचं असेल किंवा स्पोर्ट्समन व्हायचं असेल, सैन्यात जायचं असेल, तर आणि तिच्या अंगी तशी क्षमता असतील, तशा पद्धतीच्या कॅपॅबिलिटीज असतील, तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, तसं स्वातंत्र्य तिला द्यायला हवं। किंवा एखाद्या मुलाला शेफ बनायचं असेल तरीसुद्धा तशी संधी किंवा तसं स्वातंत्र्य त्याला दिलं पाहिजे। थोडक्यात जे पुरुषत्वाच्या आणि स्त्रीत्वाच्या ज्या एज ओल्ड चुकीच्या कल्पना आहेत, त्या कुठेतरी बाजूला ठेवायला आपण शिकलं पाहिजे। तसा काही फरक, असं काही पुरुषत्वाचे आणि स्त्रीत्वाचे वेगळे गुणविशेष नसतात हे आता सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे असे जे गुणविशेषांची जी मानसिकता, वेगळ्या गुणविशेषांची मानसिकता, ती पहिले आपण बाजूला करायला शिकलं पाहिजे। हे जे पुरुष भान आणि स्त्रीभान त्या पद्धतीने येणं हे फार आवश्यक आहे। आणि अशी जर मानसिकता जर आपण अंगी बाणवली, तर मग हे जे समान समभागत्वाचं किंवा इक्विटीचं तत्व आहे ते खऱ्या पद्धतीने अंमलात येईल। म्हणजे साधनांची, संधीची आणि स्वातंत्र्याची जी न्यायपूर्ण विभागणी होऊन
समानतेच्या तत्वाकडे आपली वाटचाल सुरू होईल असा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद.